ही बघी पार्थिव आत्ताच क्लास ट्युशन मधून आलेली आहे आणि तिला पाहिजे एक काकडी. मी देते काढून, कुठली देऊ कुठली. ही बाई बाई बघ, सापडली सापडली सापडली. केवढी मोठी आहे, केवढी मोठी आहे ही. पण ही बियाल, ही बियाल नाही ठेवली. अरे ही आत नाही ठेवते मी, कारण का दिवाळीला आपण वडे करतो ना, त्या ठेवली असेल. ही देऊ, ही वाली हो. वड्यांमध्ये पण काकडी असते. त्या दिवशी मी केले होते बघ वडे काकडीचे, भोपळ्याचे पण असतात. हा दुसरी देव काय, दुसरी देव बस. ती बघ पाठीमागे बघ तुझ्या. तर आता पार्थविने घेतल्या आहेत काकड्या. नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मध्येच आता पार्थिवी आली आणि मग ते आम्हाला काकड्या द्यावाय लागल्या. आणि विषय आजचा असा की माझ्या काही साड्या आहेत नवीन, म्हणजे आता दररोज आपल्या 9 दिवस कशा नवनवीन साड्या लावाव्या लागल्या. आणि मग त्या आता मी कशा बाजूला सेपरेट ठेवून ठेवल्या आहेत. त्या आपल्या रोजचे जे कपडे धुतो त्यामध्ये काही धुतल्यात नाही आहेत. आणि मी असं विचारलं की हा जो मुद्दा आहे तो तुमच्यावर शेअर करावा, की मी माझ्या ज्या नवीन जरीच्या टिकलीवरच्या एक साड्या आहेत ना, तर कशा धुते. मग चला मी तुम्हाला दाखवते कशा धुवायच्या असतात त्या नवीन साड्या. त्या तर आपल्या काही साड्या असतात त्या आपण लॉन्ड्रीमध्ये धुवायला देतो आणि कधीकधी असं होतं घाईघाईमध्ये आपल्याला घालायच्या पण असतात आणि जर धुतल्या नसतं तर आपण बाहेर घालू शकत नाही. मग आपण त्या घरी कशा धुवायच्या, म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझ्या पण मी धुवायला काढलेल्या आहेत. तर ह्या बघा, ह्या अशा किनारच्या वगैरे साड्या असतात ना, त्या आता आपण घरी धुवू शकत नाही, लॉन्ड्रीमध्ये धुवायला देतो. मग मी घरी धुण्यासाठी एक ट्रिक वापरते, ती तुमच्याबरोबर शेअर करते. तर आपण काय करायचं, एका बादलीमध्ये म्हणजे 2 बादल्या घ्यायच्या अशा. तर अशा ह्या 2 बादल्यामध्ये पाणी घ्यायचं धुवायला. शक्यतो अशा सिल्कच्या, जरीच्या किंवा टिकलीवरच्या साड्या वॉशिंग मशीनमध्ये टाकायच्या नाही, किंवा त्याला ब्रश लावायचं नाही. पावडर, आपली जी कपड्याची पावडर असते त्याच्यामध्ये पण धुवायचे नाहीत. साबणाने पण धुवायचे नाहीत आपल्याला. आता साबणाने पण का नाही धुवायचे तेही सांगतो मला. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात केमिकल असतं आणि पावडरमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त केमिकल असतं. मग त्याने काय होतं, साडीची जी शायनिंग असते किंवा त्याच्यावरती टिकलीवरची जी शायनिंग असते तीसुद्धा जाते. मग आता प्रश्न पडतो, लॉन्ड्रीत दिलं तरीसुद्धा कधी कधी प्रॉब्लेम होतो बघा साड्यांमध्ये, साड्यांचा रंग फिकट पडलेला असतो. मग अशासाठी आपण घरीसुद्धा उपाय करून लॉन्ड्रीसारख्या साड्या आपण स्वच्छ धुवू शकतो. तर सांगते कशा धुवायच्या त्या. मी आता ह्या एका बादलीत हे पाणी घेतले, आता ह्या 2 बादल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, पण एका बादलीमध्ये आपण शॅम्पू टाकायचं आहे. मी अशा इथं 3 साड्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते. ही जास्त टिकलीवरची एक आहे, एक कमी टिकलीवर फक्त एम्ब्रॉयडरी वगैरे आहे, आणि हिला मी जास्त वापरली ना. आणि ही आपली जरीची वगैरे किनारीची अशी साडी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेली आहे. तर आता मी ह्या बादलीमध्ये शॅम्पू पॅकेट फोडते. तर असा मी हा एक शॅम्पू ह्यामध्ये फोडलेला आहे. जास्त पण शॅम्पू टाकायचं नाही, एवढाच बस, म्हणजे 1 चम्मच होईल एवढाच टाकायचा आहे. आणि हातचा असा आपण हाताने पहिल्यांदा असं सर्वकडून मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण साडी 5 मिनटं अशी बुरून ठेवायची, थोडे असे हलवत राहायचं, बघायचं पहिल्यांदा आपण कलर जाते का साडीचा. जर जास्त प्रमाणात असं कलर वगैरे जात असेल तर जास्त ठेवू नका, तिला लगेच काढायची आहे आपल्याला. आता ही बघा, ह्या साडीचा काही कलर जात नाही आहे, पण थोडीशी अशी नॉर्मल अशी खळ निघालेली आहे साडीतून. आता मी ही जी फॉल आहे ना, ती आपण वापरलेली असते फॉल, ती फक्त वॉश करायची आहे. जास्त काय ह्याला आपण रगडायचं नाही आहे. अशी अशी फॉल फक्त हाताने स्वच्छ धुवून घ्यायची. आता माझी काही ही फॉल खराब नाही झालेली आहे, पण मी फक्त हाताने अशा प्रकारे ही थोडीशी रगडते. आणि तुम्ही बघू शकता, ही बघा, ही मी एक साडी अशा प्रकारे वॉश केलेली आहे. आता ही एक साडी आपण ह्या एका पाण्यामध्ये वॉश केली, पण लगेच आपण ती साडीसुद्धा ह्या पाण्यात वॉश करायची नाही, कारण का हिची थोडासा रंग वगैरे गेला असं मग त्या साडीला त्रास देईल असं आहे. मग आता ही साडी मी दुसऱ्या पाण्यात, म्हणजे जे स्वच्छ पाणी आहे ना, त्याच्यामध्ये धुणार आहे. आता आपण हे चांगलं जे पाणी दुसरं घेतलेलं आहे त्यामध्ये धुवून काढायची आहे हिला. आता दुसरी साडी मी धुवायला काढलेली आहे. आणखीन ही आहे नेटची साडी आहे, आणि हिला जर आपण डाग वगैरे पडले तर काहीच करू शकत नाही. मग आता मी ही साडी कशी धुते बघा. आणि कधी कधी असल्या साड्यांचा कलर जाण्याचा प्रश्न जास्त असतो,
तर आपण अशा प्रकारे पाणी घ्यायचं आहे दोन बादल्यामध्ये. हे चांगलं फ्रेश पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं हे मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये. आणि मगासारखंच एक सॅशे शॅम्पूचं घ्यायचं आहे. आता मी बॉटलमधून शॅम्पू घेते, तो आता चम्मचने घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्या बादलीमध्ये मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हे चम्मचभर शॅम्पू घ्यायचं आहे आणि तो अशा प्रकारे आपण हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा थोडंसं असं फेस वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्या साडीला कुठे डाग वगैरे पडला असेल तर त्याच डागाला बरोबर आपण तो थोडासा शॅम्पू लावून घ्यायचा आहे आणि असं असं आपण करायचं आहे सुक्का असतानाच. पण आता माझ्या काय कुठे साडीला डाग नाही पडेला, मी डायरेक्ट असं साडी याच्यामध्ये बुडवते. आणि हे बघा, हे अशा प्रकारे आपण साडी धुवायची आहे. आणि जी आपली फॉल असते ना, ती पहिल्यांदा आपण हाताने अशी रगडायची आहे. फॉलचा भाग जर खराब असेल तर, कुठे डाग असेल तर पहिल्यांदा बघून घ्यायचा. आता ही फॉल माझी एवढी खराब नाही आहे पण, तर ती असेल तर अशा प्रकारे आपण रगडून घ्यायची आहे. आणि नेटच्या साड्यांचं कसं खूप जपून धुवायला लागतात, त्या अशा आपण ब्रश किंवा चोथा वगैरे पण लावू शकत नाही, म्हणून त्या फक्त हातानेच अशा वॉश करायच्या. अशा प्रकारे बघायचं कुठे डाग आहे तर. मंडळी तुम्ही पाहू शकता की मी आता सर्व साड्या, नवीन साड्या मी अशा पद्धतीने धुते. आणि तुम्ही बघू शकता की शायनिंग पण गेली नाही आणि आपल्या टिकलीचा जो वर्किंग असतो तोसुद्धा हललं नाही, कारण का अलगद हलवारपणे मी साड्या धुतलेल्या आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने धुता हेही मला सांगा कमेंटमध्ये. माझीच पद्धत अशी नाही, तुमच्याही नवीन नवीन पद्धती असू शकतात. आणि ही बघा, ही साडी मी जी जरीची साडीचं सर्वात मोठं विशेष असतं की ती साडी कधी कधी काय होतं आपली रंग जातो किंवा शायनिंग जाते, पण माझ्या ह्या साडीचा रंगसुद्धा गेला नाही, थोडीफार अशी खळसुद्धा गेली थोडी, पण रंग नाही गेला या साडीचा. शॅम्पूने एकदम आणि वास पण खूप छान येते. कधी कधी केमिकलयुक्त साबण वापरल्याने एक शायनिंग पण जातं आणि त्याच्यावर जे आपलं हे गोल्डनचं हे असतं ना वर्किंग, ती सुद्धा जाते. पण माझ्या ह्या साडीचं असं काहीच झालेलं नाही, शायनिंग पण तशीच आहे आणि गोल्डन शायनिंग पण तशीच आहे. तर तुम्हाला ही ट्रिक म्हणजे शॅम्पू वापरण्याची ही ट्रिक आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.